पर्रेकर आपण पाहत आहात आधार न्यूज पाहूयात आताची एक मोठी बातमी. ईपास मशीनच्या विरोधात खामगाव येथील तहसील कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानांवर संघटनांचे आंदोलन. 14 एप्रिल हा दिवस मुस्लिम समाजाचा रमजान हा पवित्र महिना सुरू व बहुजन समाजाचा सण येत असून या मोठ्या सणासुदीला धान्याचे वाटप सुरळीत घेताना दिसून येत नाही. तसेच कंत्राटदारांकडून करण्यात आलेला ई पास मशीन व द्वारपोच योजनेचा अनियमितता मध्ये येणारे धान्य या प्रकाराला कंटाळून ई पास मशीन हे तहसील कार्यालय खामगाव येथे जमा केले आहे. तसेच कंत्राटदारांच्या अपुऱ्या वाहनाचे खराब कारभारामुळे मार्च 2022 ते प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य प्राप्त झालेले नाही. या प्रकाराकडे गंभीरतेने लक्ष देणं स्वस्त रेशन दुकानात धान्य वाटप सुरळीत करावे अशी मागणी केली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तांत्रिक बिघाड असलेली ई पॉस मशीन ही जमा करण्याचा आमच्या स्वतः अखिल भारतीय स्वतः दुकानदार व केरोसिन फळधारक या संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगानं मी रवी महाले तालुका अध्यक्ष दुकानदार संघटना खामगाव आणि सर्व स्वतः दुकानदार खामगाव आम्ही तहसील कार्यालयासमोर ही जी कालबाह्य झालेली तांत्रिक बिघाड असलेली ई पॉस मशीन आहे ही ई पॉस मशीन जमा करण्याकरिता सगळे दुकानदार आम्ही इथं जमलेलो आहोत. सदर ही ई पॉस मशीन जी आहे ही ई पॉस मशीन सध्या 5G जमाना आहे आणि आमच्या दुकानदाराच्या माती 2G असलेली ही कालबाह्य असलेली मशीन ई पॉस मशीन आम्हा दुकानदारांना दिलेली आहे. सदर मशीनवर रेशन कार्ड धारकांचा थंब येत नाही आणि थंब जर आला तर त्याचा NIC वर अतिरिक्त ताण असलेला त्याच्यामुळे थंब येऊन सुद्धा त्याला धान्य मिळत नाही आणि बिचारा रेशन कार्ड धारकाला आमच्या दुकानमध्ये आपली रोजची मोलमजुरी बुडवून तो आपली रोजंदारी डुबून तासन तास दिवसभर दुकानाच्या रांगेमध्ये उभा राहतो आणि वेळ प्रसंगी सर्व डाऊन असल्यामुळे त्याला धान्य मिळत नाही आणि धान्य मिळत नसल्यामुळे रेशन कार्ड धारकाचे आणि आमच्या दुकानदारांचे वेळप्रसंगी वादसुद्धा उद्भवतात. म्हणून शासनाला आमची विनंती आहे की कालबाह्य झालेली जी मशीन आहे ती मशीन आम्हाला बदलून द्यावी आणि 5G नवीन वर्जन असलेली मशीन देण्यात यावी. त्याचप्रमाणे जो द्वारपोच योजना जी आहे शासनाची या द्वारपोच योजनेअंतर्गत आम्हाला धान्य वेळेवर मिळत नाही. सध्या रमजानचा महिना असल्यामुळे या रमजानच्या महिन्यामध्ये सुद्धा आहे मार्च 2022 या महिन्याचा सुद्धा माल अजून द्वारपोच योजनेअंतर्गत आमच्या दुकानदारांच्या दुकानमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे जी ही शासनाची द्वारपोच योजना आहे ही द्वारपोच योजना सुद्धा सुरळीत चालू असली पाहिजे. या आणि मशीन बंद या दोन्ही प्रकारच्या त्रासाला कंटाळून आम्ही आज ही मशीन तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयात आम्ही जमा करणार आहोत.